नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बी अ विनर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. आज आपल्यासाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे की ज्या शिक्षक भरतीची आपण जवळपास 8 ते 10 वर्ष वाट बघितली, तो सोनियाचा क्षण अखेर आज येऊन ठेपलेला आहे. आज नियुक्तीपत्र देण्यासाठी शासनाने परिपत्रक काढलेले आहे आणि आज दुपारी 3 वाजल्यानंतर जे पात्र उमेदवार आहेत 9 ते 12 वगळता, या सर्वांना नियुक्तपत्र देण्याची शासनाने ऑर्डर सोडलेली आहे किंवा परिपत्रक जाहीर केलेलं आहे. तर नेमकं परिपत्रक काय आहे ते बघूया. तर बघा, प्रति आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे. विषय आहे शिक्षकांना नियुक्ती देण्याबाबत. संदर्भ माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर यांचे रीत याचिका क्रमांक 40/79/2019 प्रकरणी दिनांक 28/8/2019 रोजीचे आदेश. तर बघा, उपयुक्त विषयास अनुलक्षून संदर्भाधीन रीट याचिकेच्या अनुषंगाने माननीय उच्च न्यायालयाच्या दिनांक 28/8/2019 रोजीच्या आदेशाच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे कार्यवाही करावी. पवित्र प्रणालीमार्फत मुलाखतीशिवाय उपलब्ध झालेल्या पात्र उमेदवारांपैकी खाजगी व्यवस्थापनाच्या इयत्ता 9वी ते 12वीकरता उपलब्ध असलेले उमेदवार वगळता इतर सर्व उमेदवारांना आज दिनांक 4/9/2019 रोजी मध्यान्हानंतर नियुक्ती देण्याबाबत तात्काळ कारवाई करण्यात यावी. म्हणजे तात्काळ नियुक्ती देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत, परंतु 9वी ते 12वीचं नेमकं काय होणार? आता यांना निवडणूक झाल्यानंतर नियुक्तीपत्र मिळणार की यांच्यावर आणखी काही दुसरा विचार केला जाणार, हे मात्र अजूनही काही स्पष्ट करण्यात आलेलं नाही आहे. तर अपेक्षा आहे की यांनासुद्धा जी आता निवडणुकीच्या अगोदर आचारसंहिता लागणार आहे, या आचारसंहितेच्या अगोदरच यांनासुद्धा नियुक्तीपत्र मिळावे आणि हे सुद्धा सेवेत रुजू व्हावे अशी अपेक्षा. ज्यांची ज्यांची निवड झालेली आहे, सिलेक्शन झालेलं आहे, त्यांचे हार्दिक अभिनंदन. आणि आज दुपारी 3 नंतर पालघरच्या 15 उमेदवारांना अगोदर नियुक्तीपत्र देऊन नियुक्तीपत्र देण्याचा शुभारंभ करण्यात येणार आहे, म्हणून पुन्हा एकदा सर्वांचे हार्दिक अभिनंदन, धन्यवाद.